नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकांनो आणि पालकांनो. तर आज या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर आज या व्हिडिओमध्ये आपण एनईपी बद्दलची माहिती बघणार आहोत, म्हणजेच आपल्या नवीन शैक्षणिक पद्धतीबद्दलची माहिती बघणार आहोत. सगळ्यात आधी बघा, या आपला जो चॅप्टर आहे त्याचं नाव काय आहे. आता या चॅप्टरचं नाव आहे मोर अबाउट वॉटर, म्हणजे पाण्याची माहिती जी आहे या पाठामध्ये आपल्याला दिली आहे. आता यामध्ये विद्यार्थी काय काय जाणून घेणार आहे, तर बघा यामध्ये सगळ्यात आधी विद्यार्थी वेगवेगळ्या स्टेट कोणत्या आहे वॉटरच्या ते जाणून घेणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी वॉटरची प्रॉपर्टी जाणून घेणार आहे, वॉटरच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहे याच्याबद्दल त्यांना नॉलेज मिळणार आहे किंवा ज्ञान मिळणार आहे. आता या व्यतिरिक्त कोणत्या स्किल त्यांच्यामध्ये डेव्हलप होणार आहे, तर बघा विद्यार्थी हा पाठ सरतेशी क्लिअर वॉटर म्हणजेच काय गढूळ पाणी आणि स्वच्छ पाण्यातला फरक जाणार. त्या व्यतिरिक्त विद्यार्थी हे पाण्याच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहे आणि पाण्याच्या स्टेट कोणत्या आहे हे देखील आयडेंटिफाय करू शकणार आहे. तसेच आता व्हॅल्यू कोणत्या त्यांच्यामध्ये म्हणजेच काय मूल्य कोणत्यामध्ये रुजवणार आहे, तर विद्यार्थी पाणी वापरण्याबद्दल रिस्पॉन्सिबल राहील म्हणजेच काय त्यांच्यामध्ये एक रिस्पॉन्सिबिलिटी निर्माण होईल पाण्याचा यूज करायला, म्हणजे पाणी किती वापरायला पाहिजे, कसे वापरायला पाहिजे, ते कमी न होण्यासाठी काय केलं पाहिजे, अशा वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यामध्ये निर्माण होईल. तसेच या पाठामध्ये त्यांच्यामध्ये ग्रुप वर्क निर्माण होतील, अशा काही ऍक्टिव्हिटीज आपण ज्या दिल्या आहेत त्याच्यामधून ग्रुप वर्क निर्माण होतील. तर बघा सगळ्यात आधी आपण बघूया आता ह्या शिक्षण पद्धतीमध्ये आपण विद्यार्थ्यांचा कोणता विकास करणार आहे. तर बघा यामधून आपण विद्यार्थ्यांचा सोशल इमोशनल आणि इथिकल लेवल म्हणजे काय तर सामाजिक, नैतिक आणि भावनिक असा तीनही बाबतीतला विकास करणार आहे. त्या व्यतिरिक्त अशा काही ऍक्टिव्हिटीज आपण दिल्या आहेत ज्यामध्ये त्यांचे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे काय बौद्धिक क्षमता वाढेल आणि बौद्धिक विकास देखील त्यांचा होईल. तसेच आता सगळ्यात महत्त्वाचं आपण हा पाठ कसा शिकवतो, तर आपण हा पाठ इक्लेक्टिक ॲप्रोच म्हणजे सर्वांगीण शिक्षण पद्धती एकत्र करून हा पाठ आपण शिकवला आहे. चला तर मग पाण्याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना देऊया आणि त्यांना पाण्याबद्दल रिस्पॉन्सिबल बनूया. धन्यवाद.